नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ तिसरा धार्मिक समन्वय तर आज आपण धार्मिक समन्वय या पाठाची माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला लक्षात घ्या धार्मिक समन्वय म्हणजे काय तर पहा आपल्या भारत देशामध्ये विविध जातीधर्माचे लोक एकत्र राहतात तर त्यांच्यामध्ये एकी समता टिकून ठेवणे म्हणजेच धार्मिक समन्वय होय आपल्या भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भाषा आणि धर्म भारतीय समाजामध्ये विविध जातीधर्माचे लोक राहतात त्यांच्या भाषाही वेगवेगळ्या आहेत तरीसुद्धा भाषा आणि धर्म हे आपल्या भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि या वैशिष्ट्यामुळेच भारतीय संविधानाने सर्व धर्मसमभावाचे तत्व स्वीकारलेले आहे म्हणजेच भारतातील समाज हा विविध जाती धर्माने नटलेला असूनसुद्धा सर्व धर्मसमभावाने तो राहतो हे आपल्या भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे मग या तत्वाच्या आधारेच धार्मिक समन्वयाचेही अनेक प्रयत्न झाले म्हणजेच पहा धार्मिक समन्वयाचे म्हणजेच काय तर सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहणे मग यासाठी भारतीय संविधानातील सर्व धर्म समभावाचे तत्त्व अंगीकारले गेले मग हे जे प्रयत्न झाले त्या प्रयत्नापैकीच भक्ती चळवळ शीख धर्म आणि सुफी पंत यांनी समाजामध्ये त्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले भारताच्या निरनिराळ्या प्रदेशामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विचारधारा निर्माण केल्या ईश्वर भक्तीचा प्रसार केला त्याचप्रमाणे या पंथांनी धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला या यासंबंधीचीच माहिती आज आपण या पाठामध्ये घेणार आहोत प्रारंभीला म्हणजे सुरुवातीला आपल्या भारतीय समाजामध्ये सर्व लोक हे अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांच्या मागे लागलेले होते म्हणजेच अंधश्रद्धेचा त्यांच्यावर पगडा होता परंतु मध्ययुगामध्ये कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान या दोन्ही गोष्टी मागे पडल्या आणि भक्तिमार्गाला महत्त्व आले या मार्गामध्ये अधिकार भेदांचे फाजील महत्त्व नव्हते म्हणजेच सर्व धर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले गेलेले होते यामुळेच धार्मिक समन्वयाला चालना मिळाली भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये तेथील स्थानिक परिस्थितीला अनुसरून म्हणजेच त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती कशी आहे हे पाहून भक्तिपंथाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात या पंथाने संस्कृत भाषेऐवजी त्या ठिकाणी असणाऱ्या सर्वसामान्यांची जी, जी भाषा आहे त्या भाषेचा वापर केला मग यामुळे काय झाले की प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळीचा हातभार लागला यानंतर आपण भक्ती चळवळीने आपल्या भारतीय समाजामध्ये सर्व धर्मसमभाव म्हणजेच धार्मिक समन्वय घडवून आणण्यासाठी कोणते प्रयत्न केले ते, के ते पाहूयात दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळीचा उगम झाला असे मानण्यामध्ये येते या भागामध्ये नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या तर यापैकी नायनार हे शिवाचे भक्त तर अळवार हे विष्णूचे भक्त होते शिव आणि विष्णू हे एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय म्हणजेच एकी करण्याचे प्रयत्नहीसुद्धा झाले अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या म्हणजेच पहा या ठिकाणी धार्मिक समन्वय साधण्यासाठी हरिहर या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि या मूर्तीमध्ये अर्धा भाग विष्णूचा होता तर अर्धा भाग शिवाचा होता मग हे असे का करण्यात आले बरं तर दक्षिण भारतातील काही लोक हे विष्णूचे भक्त होते तर काही शिवाचे भक्त होते मग या भक्तांमध्ये धार्मिक समन्वय घडवून आणण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला या भक्ती चळवळीमध्ये समाजामधील सर्व स्तरातील लोक सहभागी झालेले होते त्यांनी ईश्वर प्रेम माणुसकी भूतदया करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण लोकांना दिली दक्षिण भारतामध्ये रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला त्यांनी सर्व समाजाला सांगितले की ईश्वर हा सर्वांसाठीच आहे ईश्वर कधीही भेदभाव करत नाही रामानुजांच्या या शिकवणीचा प्रभाव दक्षिण भारताप्रमाणेच उत्तर भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पडला आपण सर्वजणच ईश्वराची भक्ती करतो तर भक्ती म्हणजे काय आणि या भक्तीचे महत्त्व काय आहे हे संत रामानंद यांनी उत्तर भारतामध्ये समजावून सांगितले त्याचप्रमाणे संत कबीर हे सुद्धा भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होते त्यांनी तीर्थक्षेत्रे व्रते मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही तर सत्यालाच त्यांनी ईश्वर मानले सर्व मानव एकच आहेत अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली जातीभेद पंथभेद धर्मभेद त्यांनी मांडला नाही त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते म्हणजेच हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र आणायचे होते हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात त्यांनी फटकारले पहा या ठिकाणी पूर्वीच्या काळी जातीभेद हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेला होता तर अशा कठीण परिस्थितीमध्ये संत कबीरांनी या हिंदू मुस्लिमांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आपण नेहमी मूर्तीपूजा आणि तीर्थक्षेत्रे यांना भेटी देतो वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्ये करतो परंतु ईश्वर भक्तीसाठी या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत तर सत्य हेच ईश्वर आहे हे त्यांनी समाजाला पटवून दिले जातीभेद पंथभेद आणि धर्मभेद केल्यामुळे कधीही ईश्वर प्रसन्न होत नाही हे त्यांनी समाजाला पटवून दिले जर सर्वांमध्ये म्हणजेच विविध जातीधर्माच्या लोकांमध्ये ऐक्य साधायचे असेल तर सर्व धर्मसमभावाचे तत्व स्वीकारले पाहिजे असा त्यांचा विश्वास होता आपण सर्वजणच म्हणजे समाजामध्ये लोक हे वेगवेगळ्या ईश्वराची भक्ती करतात चैतन्य महाप्रभू यांनी बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व समजावून सांगितले त्यांनी लोकांना जो उपदेश केला त्या उपदेशामुळेच लोक जात आणि पंथ याची बंधने तोडून भक्ती चळवळीमध्ये सहभागी झाले चैतन्य महाप्रभूंनी लोकांना जो उपदेश केला त्याच्या प्रभावाने शंकरदेव हे सुद्धा प्रभावित झाले आणि त्यांनी आसाममध्ये कृष्णभक्तीचा प्रसार केला गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले ते सुद्धा कृष्णाचे निस्सिम भक्त होते त्यांनी जगाला समतेचा संदेश दिला संत नरसिं मेहता यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात मुलांनो कृष्णभक्तीचे महत्त्व ज्याप्रमाणे चैतन्य महाप्रभू आणि शंकरदेव यांनी समाजाला पटवून दिले त्याचप्रमाणे संत मीराबाईंनीसुद्धा कृष्णभक्तीचा महिमा सांगितलेला आहे संत मीराबाई या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या राजघराण्यातील सर्व सुखांचा त्यांनी त्याग केला आणि त्या कृष्णभक्तीमध्ये तल्लीन झाल्या संत मीराबाईंनी राजस्थानी आणि गुजराती भाषांमध्ये अनेक भक्तिरचना केलेल्या आहेत त्यांची जी भक्तिगीते आहेत ती भक्ती सहिष्णुता आणि मानवता यांचा संदेश देणारी आहेत म्हणजेच त्यांच्या भक्तिगीतामधून आपल्याला ईश्वराची भक्ती कशी करावी तसेच सर्व जातीधर्माचे लोक मिळून मिसळून म्हणजेच सर्व धर्म समभावाने कसे राहावे यांचा संदेश देणारी आहेत संत मीराबाईप्रमाणेच संत रोहिदास हे एक महान संत होते यांनीसुद्धा समाजाला समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला संत सेना हे सुद्धा एक प्रभावी संत होऊन गेलेले आहेत हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिलेले आहे त्यांच्या काव्याचा मुख्य विषय म्हणजेच कृष्णभक्ती होता मुस्लिम संत रसखान यांनी कृष्णभक्तीची रसाळ गीते लिहिलेली आहेत संत तुलसीदासांच्या रामचरित माणस या ग्रंथामध्ये रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच या ग्रंथामध्ये संत तुलसीदासांनी रामाची भक्ती कशी करावी याचे सुंदर वर्णन केलेले आहे भारतामधील वेगवेगळ्या प्रांतामध्ये संतांनी कशाप्रकारे आपल्या उपदेशातून भक्तीचा महिमा लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे हे आपल्या लक्षात आले आहे यानंतर पहा कर्नाटकामध्ये सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला त्यांचासुद्धा जातीभेदाला विरोध होता त्यांनी लोकाला श्रम प्रतिष्ठेचे म्हणजे श्रमाचे महत्त्व समजावून सांगितले त्यांचा काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे याचा अर्थ काय होतो पहा तर श्रम हाच कैलास आहे म्हणजेच पहा जेव्हा आपण श्रम करू तेव्हाच आपण विजयी होतो म्हणजे श्रमामुळेच आपल्याला सर्व काही प्राप्त होते सर्व काही प्राप्त होते म्हणजेच काय तर कष्ट केल्याने स्वर्गीय सुखाची प्राप्ती होते असा याचा अर्थ आहे त्यांनी म्हणजेच संत बसवेश्वरांनी त्यांच्या कार्यामध्ये म्हणजे चळवळीमध्ये स्त्रियांनासुद्धा सहभागी करून घेतले अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत धर्माविषयी चर्चा करण्यासाठी सर्व जातींच्या स्त्री आणि पुरुषांना त्यांनी सहभागी करून घेतले त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचनसाहित्याच्या माध्यमातून दिली त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला महात्मा बसवेश्वरांच्या शिष्यांनी म्हणजेच अनुयायांनी मराठी भाषेमध्ये सुद्धा रचना केलेल्या के आहेत त्यापैकी मन्मथस्वामी स्वामी यांनी लिहिलेला परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे कर्नाटकामध्ये पंप पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेले आणि त्यांनी त्यांची भक्ती कवने कन्नड भाषेमधून रचली आहेत विद्यार्थी मित्रांनो भारतामधील विविध प्रांतामध्ये म्हणजेच दक्षिण भारत असो किंवा उत्तर भारत त्याचप्रमाणे बंगाल त्यानंतर वेगवेगळ्या प्रांतामध्ये कर्नाटकात विविध संतांनी धार्मिक समन्वय साधण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या प्रकारे उद्बोधन केले त्याचप्रमाणे समतेचे भक्तीचे आणि श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व समजावून सांगितले तर पाठ्यपुस्तक पान क्रमांक अकरा आणि बारावरील झालेला भाग तुम्ही पाठ्यपुस्तकातून वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा mm -hmm.